हॅलो फ्रेंड्स नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया आपण युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी या सब्जेक्टचं आपल्या प्रॅक्टिकलचं एम आहे विजिट अ रेल्वे लोको शोड टू ऑब्झर्व व्हेरियस कंपोनेंट्स अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक लोकोमोटिव अँड प्रिपेरे टेक्निकल रिपोर्ट याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की जे ए सी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह असेल त्या लोकोशेडला व्हिजिट करायचे आणि त्याची जी प्रॉपर डायग्रॅम आहे राईट ना आपली कन्स्ट्रक्शन डायग्रॅम किंवा सिंगल लाईन डायग्राम आपल्याला ड्रॉ करून काय करायची एक्सप्लेन करायची ओके आता तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला सिंगल लाईन डायग्राम डिस्प्ले होते राईट ना ही कसली डायग्राम आहे मॉडर्न एसी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची सिंगल लाईन डायग्राम आहे ओके त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट बघा काय दिलं आहे वरती ओव्हरहेड लाइन आहे ओव्हरहेड लाईन ज्याला आपण ओ एची बोलतो ह्या काय करतो करंट का कलेक्ट करतो आणि ते करंट कलेक्ट का करण्याचं काम कोण करतोय पॅन्टाग्राफ पॅन्टग्राफ हा असतो जो करंट कलेक्ट करतो फ्रॉम ओव्हर हेड लाईन आणि तो कुठे पास, पास करतो आहे देन नेक्स्ट पास होतोय सर्किट ब्रेकरला सर्किट ब्रेकर काय करतो हाय वोल्टेज सप्लायपासून नाही का आपल्या लोकोमोटिव्हला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी सर्किट ब्रेकर ॲज अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणून वर्क करतो ओके देन नेक्स्ट सप्लाय कुठे पास होतोय मेन रेक्टिफायरला ओके आता रेक्टिफायर आहे रेक्टिफायर काय करतो ए सी टू डी सी कन्वर्जन करतो आपले जे लोकोमोटिव्स आहे त्या वरती वर्क करतात राईट ना ए एसी टू डी सी कन्व्हर्जन देन मेन इन्व्हर्टर आहे मेन इन्व्हर्टर काय करतो का डी सी टू ए सी कन्व्हर्जन करतो ओके आणि ते काय थ्री पेज ए सी मोटरसाठी कनेक्शन दिलेले ते नेक्स्ट काय एक्सेल ब्रिश आहे एक्सेल ब्रश आहे आणि थ्री पेज ए सी मोटर त्याला प्रोव्हाइड केलेल्या ओके सेम कन्स्ट्रक्शन इकडे पण आहे ओके देन नेक्स्ट काय केलं आहे मोटर ब्लोवर्स प्रोव्हाइड केलं आहे मोटर ब्लोवर्स कासाठी जे हिटिंग होते त्याला कुलिंग पर्पजसाठी आपण काय करतोय का मोटर ब्लोअर्स प्रोव्हाइड केलं आहे देन कॉम्प्रेसर अँड लोको कुलिंग फॅन प्रोव्हाइड केले आहे ओके आणि ऑक्झलरी रेक्टिफायर पण यूज केले आणि ऑक्झेलरी इन्व्हर्टर पण ओके okay? आता याच्यामध्ये काय जे मॉडर्न एसी इलेक्ट्रिक लोकमोटिव्ह याची वर्किंग काय असते याच्यामध्ये ओव्हरहेड लाईन प्रोव्हाइड केलेली असते जर तुम्ही ए सी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह बघितला असेल त्याच्यावरती काय असतं त्या रेल्वे ट्रॅकवरती वरती ओव्हरहेड लाईन प्रोव्हाइड केलेली असते आणि ओव्हरहेड लाईनवरती या शेपचा काय असतं कंडक्टर असतो त्याला आपण पॅन बोलतो तो काय करतो करंट कलेक्ट करतो देन करंट कलेक्टेड हो तो सर्किट ब्रेकरला पास होतो जर समजा हाय व्होल्टेज नसेल प्रॉपर व्होल्टेज असेल तर सर्किट ब्रेकर क्लोज कंडिशनला राहतो आणि तो पॉवर सप्लाय पुढे प्रोव्हाइड करतो आणि जर समजा हाय व्होल्टेज असेल जे आपण नाही का लोकोमोटिवला लोकोमोटिवला प्रॉपरली वर्क करण्यासाठी नाही का हेल्प नाही करणार ते काय करेल काहीतरी डिफेक्ट क्रिएट करेल तर तेव्हा काय होतो सर्किट ब्रेकर ओपन होतो तो पुढे सप्लाय पास करत नाही ओके आता जर समजा सप्लाय ओके सर्किट ब्रेकर क्लोज कंडिशनला आहे तो कुठे पास करतोय रेक्टिफायरला ओके रेक्टिफायर काय करेल त्याचं ए सी टू डी सी कन्व्हर्जन करेल आणि ते पुढे मोटरला प्रोव्हाइड करून काय होईल आपली इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह काय होईल ऑन होईल हे काय झालं एसी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आपल्या प्रॅक्टिकलचं एम काय होतं की आपल्या याच्यावरती काय करायचं होतं टेक्निकल रिपोर्ट क्रिएट करायचं करा होतं ओके सो आता आपण काय करूया त्याचे डिफरंट कंपोनंट बघूया आणि त्याचं फंक्शन काय करूया आपल्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये राईट डाऊन करूया ओके सो ऑब्झर्वेशन टेबल बघा इथे मी ऑब्झर्वेशन टेबल घेतला त्या टेबलमध्ये आपण काय आहे कंपोनंटचं नेम आणि फंक्शन ने का राइट डाऊन आहे पहिलं काय ऑक्झिलरी रेक्टिफायर जो काय करतो एसी टू डी सी वोल्टेज कन्व्हर्ट करतो देन ऑक्झिलरी इन्व्हर्टर जो डी सी टू एसी व्होल्टेज कन्वर्ट करतो राईट देन नेक्स्ट काय लोको फॅन्स राईट right? जो काय कुलिंग पर्पजसाठी आपण यूज करतो ओव्हरहेड लाईन जो सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी आपण यूज करतो देन पॅन्टग्रॅफ काय असतो करंट कलेक्टिंग डिव्हाइस असतो जो काय करतो करंट कलेक्ट करण्याचं काम करतो फ्रॉम ओव्हरहेड लाईन ओके देन नेक्स्ट डे सर्किट ब्रेकर ॲज अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस असतो जो हाय वोल्टेजपासून आपल्याला काय करतो प्रोटेक्शन प्रोवाईड करण्याचं काम करतो ओके देन नेक्स्ट डे ब्लोअर्स कुलिंग पर्पजसाठी आपण यूज करतो हे काय झालं आपलं ऑब्झर्वेशन टेबल ओके okay, सो so आता आपण या प्रॅक्टिकलमध्ये काय काय केलं ए सी इलेक्ट्रिक लोकोमोटिवचे कंपोनंट्स बघितले आणि त्याचे फंक्शन आपण काय केले आयडेंटिफाय केले थँक्यू